गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, श्री वारणा विद्यालय वारणा नगरच्या ऑनलाइन टीचिंग मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.1 मधली पहिली तीन उदाहरणं पाहणार आहोत। तिन्ही उदाहरणं अतिशय सोपी आहेत, सोडवत असताना तुमच्या ते लक्ष देईलच। आता एक नंबरचे एक्झाम्पल आपण बघूया। एक नंबरचे एक्झाम्पल मध्ये तुम्हाला काय सांगितलं बघा की बी कोण 40 मापाचा दिलाय आणि ए कोण 70 मापाचा दिलाय आणि त्यावरून एसीडी काढायला सांगितलंय। पण एसीडी हा काय आहे? एक्सटेरियर अँगल आहे, बाह्य कोण आहे, आणि बाह्य कोणाचं माप काय असतं? त्याच्या दूरस्थ अंतर कोणा इतकं येतं, सॉरी दूरस्थ अंतर कोणांच्या मापांच्या बेरजे इतकं येतं हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। म्हणल्यानंतर मग आपल्याला काय करता येईल? अतिशय सोप्या पद्धतीनं त्या दोन्हीची फक्त बेरीज केली की हा एसीडी निघणार आहे। म्हणून मी या ठिकाणी लिहितो बघा, एक नंबरचं एक्झाम्पल तुम्हाला काय दिलंय? ए कोण दिलाय 70, बी कोण दिलाय किती दिलाय 40। दिलेल्या किमती ज्या आहेत त्या पहिल्यांदा आपण लिहून घेऊया। बी कोण 40 दिलाय, तुम्हाला काढायला सांगितलंय कोणता तो लिहून घेऊया, एसीडी काढायला सांगितलंय। मग बाय, आता आपल्याला स्टेटमेंट लिहावं लागेल, बाय एक्सटेरियर अँगल प्रॉपर्टी किंवा थेरम म्हणू आपण, एक्सटेरियर अँगल थेरम। एक्सटेरियर अँगल थेरम नुसार आपल्याला काय म्हणता येईल? बाह्य कोणाचं माप म्हणजे एसीडीचं माप काय येणार आहे? ट्रायंगल ए आणि अँगल बी या दोन्हीच्या बेरजे इतकं येणार आहे। पण अँगल ए किती दिलाय? 70 दिलाय। आणि अँगल बी किती दिलाय? तर तो 40 दिलाय। आणि दोन्हीची बेरीज किती येणार आहे? तर 110 येणार आहे। म्हणजे एसीडी किती मिळालं तुम्हाला? 110 मिळालं। ओके, हे झालं एक नंबरचं एक्झाम्पल। आता दोन नंबरच्या एक्झाम्पल मध्ये बघा, दोन नंबरच्या एक्झाम्पल मध्ये काय सांगितले? ट्रायंगल पी क्यू आर मध्ये पी तुम्हाला दिलाय 70 मापाचा, क्यू दिलाय 65 मापाचा आणि त्यावरून तुम्हाला आर काढायला सांगितलंय। आणि हे अतिशय सोपं आहे, तुम्हाला माहित आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती येते? 180 अंश येते। मग त्या गुणधर्माचा वापर करून आपल्याला काय करता येईल? राहिलेला तिसरा कोण काढता येईल। मग आपल्याला असं म्हणता येईल, बाय थेरम ऑफ सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल, ओके, सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल या थेरम नुसार आपल्याला काय म्हणता येईल? अँगल पी, अँगल क्यू आणि अँगल आर या तिन्हीची बेरीज किती येणार आहे? 180। तर पी किती आहे? 70। क्यू किती आहे? 65। आणि आर किती आहे तो काढायचा आहे। 70 आणि 65 हे दोन कोण आपण पलीकडे नेऊया, म्हणजे काय होईल बघा, कोण अँगल आर ची किंमत किती मिळणार आहे? 180 हे अधिक पलीकडे गेल्यानंतर काय होईल? वजा। आणि हे पण 65 प्लस आहे, ते पलीकडे गेल्यानंतर मायनस। ओके, मग आता सरळ 180 मधून 70 वजा करा, किती येणार आहे? 110 आलं। 110 मधून परत आपल्याला काय करता येईल? 65 वजा करता येईल। आणि 65 वजा केलं तर किती येणार आहे बघा बरं? तर तुम्हाला माहित आहे, तर हे किती येईल? 45 येईल। 45 हे माप कोणाचं झालं? तर आरचं झालं। ओके, चेक करून बघा आणखीन काय लक्षात येत असेल, काही चुकलं असेल तर बघा। त्यानंतर हे झालं दोन नंबरचं एक्झाम्पल। आता तीन नंबरचं एक्झाम्पल सुद्धा याच पद्धतीने याच प्रॉपर्टीचा वापर करून आपल्याला सोडवायचं आहे, ते आपण सोडवूया। काय येणार आहे बघा, लक्ष द्या की तुम्हाला काय दिलंय की या तिन्हीची बेरीज 1, 2 आणि 3 या तिन्हीची बेरीज 180 अंश येणार आहे। कारण का त्यांनी काय सांगितलं बघा, हे अँगल आहे ते ट्रायंगलचे अँगल आहे आणि यावरून तुम्हाला एक्स ची किंमत काढायची आहे आणि त्यानंतर हा प्रत्येक अँगल किती मापाचा आहे तोही काढायला सांगितलंय। प्रश्न क्रमांक 3 मध्ये तुम्हाला काय सांगितलंय की हे तीन कोण दिलेले आहेत आणि हे तीन कोण त्रिकोणाचे तीन अंतर कोण आहेत असं सांगितले आणि त्यावरून हे किती मापाचे असतील हे आपल्याला काढायला सांगितले। याच प्रॉपर्टीचा आपण वापर करूया, काय येणार आहे बघा, मग बाय थेरम ऑफ काय म्हणता येईल आपल्याला, सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल। ओके, या प्रॉपर्टीनुसार आपल्याला काय म्हणता येईल? एक्स, एक्स वजा 20 आणि एक्स वजा 40 या तिन्हीची बेरीज किती येणार आहे? 180 येणार आहे। या तिन्हीची बेरीज किती येणार आहे? 180 अंश येणार आहे। मग आपण
कंस याचे काढून टाकूया, एक्स एक्स वजा वीस आणि एक्स वजा चाळीस बरोबर किती आलं, एकशे ऐंशी. एक्स अधिक एक्स किती आलं सांगायचं, तीन एक्स आलं आणि वजा वीस वजा चाळीस मिळून किती झालं, वजा साठ झालं. इकडे किती आलं, एकशे ऐंशी. ओके, हे वजा साठ पलीकडे न्या म्हणजे या ठिकाणी मिळेल एकशे ऐंशी वजा साठचं इकडे काय होणार आहे, अधिक साठ होणार आहे. मग एकशे ऐंशी अधिक साठ किती येणार आहे, दोनशे चाळीस आलं. हे तीन एक्सची किंमत मिळाली. यावरून समजा हे एक्सच्या बरोबर गुणिले तीन आहे, ते पलीकडे गेल्यानंतर काय होईल, भागिले तीन होणार आहे. म्हणजे दोनशे चाळीस भागिले तीन, तीन एक तीन, तीन आठ चोवीस, शून्याशी शून्य, एक्स बरोबर किती मिळालं, ऐंशी मिळालं. ओके, आता एक्स बरोबर तुम्हाला ऐंशी मिळालं. मग मला सांगा याच्या पुढं एक्स वजा वीस किती मिळेल, एक्स वजा वीस, ऐंशी वजा वीस म्हणजेच किती आलं, साठ. माप हा तुम्हाला दुसरा कोण मिळाला, हा तुम्हाला पहिला कोण मिळाला, बघा बरं, हा पहिला मिळाला, हा दुसरा मिळाला. तर एक्स वजा चाळीस, एक्स वजा चाळीस म्हणजे किती येणार आहे सांगा, मग ऐंशी वजा चाळीस बरोबर किती आलं, चाळीस. हा तिसरा कोण, मग तुम्हाला तेच काढायला सांगितलं होतं की त्रिकोणाचे तीन कोण किती मापाचे असतील. पहिला कोण किती मापाचा झाला, ऐंशी मापाचा, दुसरा साठ आणि तिसरा चाळीस. ओके, या प्रकारे हे तिसरं उदाहरण या ठिकाणी संपत आहे. आता याच्या पुढील जी उदाहरण आहे ते आपण व्हिडिओच्या पुढील व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.